संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान 2017-18 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत नाशिक विभागातून तृतीय क्रमांक वडनेर बुद्रुक ग्रामपंचायतीने पटकावला. प्रथम क्रमांक ग्रामपंचायत अवतरखेड तालुका दिंडोरी, तसेच द्वितीय क्रमांक ग्रामपंचायत राजदेरवाडी तालुका चांदवड व पारनेर तालुक्यातील तृतीय क्रमांक वडनेर बुद्रुक यांनी पटकावला. सदर गावातील ग्राम स्वच्छता अभियान सरपंच स्वाती नरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यात ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचाही मोलाचा वाटा आहे, अशा प्रतिक्रिया सरपंच स्वाती नरे यांनी शिवनेर प्राईमला दिल्या. ग्राम स्वच्छता अभियान सन 2017-18 निकाल नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जाहीर झाला. त्या निकालामध्ये वडनेर बुद्रुक गावाने तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलेलं आहे. आणि त्यामध्ये अगदी सुरुवातीच्या काळापासून आमच्या गावाने तालुका स्तरावरचा 1 लाखाचा पुरस्कार प्राप्त केला, तसेच जिल्हा स्तरावरचा 3 लाखाचा पुरस्कार प्राप्त केला. स्मार्ट ग्राममध्ये सुद्धा तालुका स्तरावर 5 लाखाचा पुरस्कार प्राप्त केला आणि आज 6 लाख विभागीय पातळीवरचा 3रा क्रमांकाचा 6 लाखाचा पुरस्कार येत्या 26 जानेवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयामध्येच प्राप्त होणार आहे. तर या सर्व बक्षिसांचं बक्षीस प्राप्त झाले याचं सर्व श्रेय सर्व ग्रामस्थांना आणि सर्व विविध पंचायत समितीचे पदाधिकारी अधिकारी, तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी पदाधिकारी, तसेच आमदार खासदार, तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मित्रमंडळे, महिला मंडळे, तसेच ज्येष्ठ पुरुष व नागरिक, विविध क्षेत्रातील कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे या इथपर्यंत आम्ही जाऊ शकलो आणि हा जो पुरस्कार मिळालेला आहे तो सर्वांना सर्व ग्रामस्थांना समर्पित करते. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर स्वप्नील भालेराव, शिवनेर प्राईम, पारनेर. शिवनेर प्राईम टाइप करू सक्सेस करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.